नमस्कार लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आर बी आयच्या स्थायी सल्लागार समितीचे सदस्य आणि बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक विश्वस्त अशा अनेक जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळणारे श्री विद्याधर अनास्कर सर नमस्कार सर हो, नमस्कार सर आपण नॉमिनी बद्दल बोलतोय आणि याच्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मृत व्यक्तींच्या नॉमिनींना या पैसे हे पैसे मिळायला खूप जास्त त्रास होतो तर त्याच्याबद्दलची माहिती सांगताना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत त्यातलाच एक प्रश्न म्हणजे मृत ठेवीदारांच्या ठेवींवर व्याजाची आकारणी कशी केली जाते यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुदत हे मी सांग सांगतो म्हणजे जास्त लवकर कळेल एखाद्या ठेवीची मुदत पाच वर्ष असेल आणि पाच वर्ष मुदत असताना ती व्यक्ती तिसऱ्या वरती एक्सपायर्ड झाली तिसऱ्या वर्षी एक्सपायर्ड झाल्यानंतर अजून दोन वर्ष त्या ठेवीची मुदत आहे नातेवाईकांनी वारसदारांनी ती ठेव तर त्याच वेळेला क्लेम केली की मुदत संपायच्या आधी क्लेम केली तर त्यांना ती क्लेम करता नाही येणार ना। त्यांना त्या मुदत संपेपर्यंत थांबावं लागेल पण अनेक वेळेला नातेवाईक ते क्लेम करत नाहीत तर पाच पाच वर्ष तशीच तशीच राहते पाच वर्षाची मुदत असताना दहाव्या वर्षी जर ती क्लेम केली केली तरी तोपर्यंतचा व्याजदर बँकेला द्यावा लागतो कॉन्ट्रॅक्ट रेटनीच पाच वर्ष मुदतीकरता जो व्याजदर आहे तो प्रत्यक्ष पैसे क्लेम करेपर्यंत द्यावा लागतो असं का द्यावा लागतो तो मृत व्यक्ती पाच वर्षाच्या आत गेल्यामुळं त्याला रिन्युअलची संधी मिळाली नाही हो, कारण तो जिवंतच नाही तर हो, रिन्युअल कसा करणार बरोबर पण उलट जर बघायचा पाच वर्षाची मुदत असेल आणि मॅच्युरिटी नंतर ते ठेवीदार गेला तर मात्र त्यांना ही सवलत नाही मिळत मग मुदतीनंतर जर ठेवीदार गेला आणि वारसदारांनी त्यानंतर दोन वर्षांनी मुदत ठेव क्लेम केली तर पुढच्या दोन वर्षाकरता त्याला कॉन्ट्रॅक्ट रेट नाही मिळत त्याला सेव्हिंगचा व्याज मिळतो कारण का हा मृत कधीच गेलाय मॅच्युरिटी नंतर गेलाय म्हणजे मॅच्युरिटी झाली त्यावेळी हा जिवंत होता म्हणजे त्याला रिन्युअल करायची संधी होती ती त्यांनी कर्तव्य पार पाडलं नाही म्हणून त्याच्या वारसदारांना त्याचा फायदा मिळणार नाही बरोबर त्यामुळे यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की रिन्युअलच्या आधी मॅच्युरिटीच्या आधी जर एखादा मृत झाला तर मात्र त्या वारसदारांना त्यांचा बेनिफिट मिळतो का तर मुदत पूर्व तो एक्सपायर्ड झाल्यामुळं त्याला रिन्युअलची संधी मिळत नाही त्यामुळे त्याचा बेनिफिट त्याच्या वारसदारांना प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत कॉन्ट्रॅक्ट रेटचा व्याजदर मिळून होतो अच्छा ओ, सर अशा वेळेला जर का नॉमिनी असेल तर मग काय सिच्युएशन असते नाही नॉमिनीच असतो तो नॉमिनी जर नसेल तर वेगळी प्रक्रिया होते त्याला एक नॉमिनी कि नसेल तर प्रत्येक बँकेने ठरवलेलं आहे की किती मर्यादेपर्यंतची रक्कम इंडिपेंडे बॉन्डनी द्यायची त्यांना मी जास्त काही बघायचं नाही वारसदार नॉमिनी नसेल तर वारसदारांनी क्लेम केला ऍफिडेव्हिट घेतलं की मी एकटाच आहे मला बहीण भाऊ नाही दोन बहिणी आहेत त्यांनी रिलीव्ह लेटर दिलं हक्क पत्र दिलं तर बँक ठरवतोय की इंडिमिट बॉन्ड घ्या एफिडेव्हिट घ्या मृत्यूपत्र घ्या पन्नास लाख रुपयाची रक्कम त्यांना देऊन टाका पन्नास लाख रुपयाच्या असं म्हणतात प्रत्येक बँक आपापली लिमिट ठरवते आपल्या रिस्क कॅटेगरेशन नुसार त्याच्या पुढे जर असं असेल तर मात्र बँक त्यांना म्हणते की तुम्ही सक्सेसन सर्टिफिकेट आणा कोर्टात जा मग सक्सेसन सर्टिफिकेटला वेळ लागतो मग त्यामध्ये कोर्ट जाहिरात भेट याने ही ठेव क्लेम केली अजून कोण वारसदार आहे का, ये तपास नेऊन कोर्ट ते सक्सेसन वारसा पत्र दे बे, केस की आहे त्याला मात्र ही मेथड लागू होते की त्याला जास्त खोलात शिरत नाही बँक नॉमिनीला पैसे देऊन टाकतात टाक अशा वेळेला सर जेव्हा मृत ठेवीदारांचे वारसदार असतात ते मुदतपूर्व रोखीकरण करू शकतात का करू शकतात पण त्याला एक नियम आहे मुद्दा की मुदतपूर्व रोखीकरण केल्यावर दंडे व्याज लागत नाही बर कारण तो मृत व्यक्ती आहे वारसदार आहे त्यामुळे त्याला मृत व्यक्तीच्या डिपॉझिटचं वारसा वारसदार असल्यामुळं त्याला ते हक्क प्राप्त होतात नॉमिनी असल्यामुळं आणि त्याला जर मुदत ठेव कराय प्रीमियाच्या विड्रॉ करायची असेल तर त्याला दंडव्याज लागत नाही परंतु त्याला ती करता आणि ठेवीच्या दाखल्यावरील नावामध्ये आपल्याला बदल करण्याची परवानगी असते असते कारण का मी जर माझं तुमच्या दोन लोकांची नावं दिली तर मी हयात असेपर्यंत त्या ना, नावामध्ये बदल करायचं ठेवींवरची नावं पण पहिलं नाव बदलायचं मला दुसरं टाकायचं दुसरं टाकायचं पहिलं टाकायचं ठेवीवरच्या ठेव सर्टिफिकेटवरची नावं बदलायची कारण का जो डिपॉझिटर आहे त्याच्या इच्छेनुसार हा सगळा व्यवहार होतो काल माझी इच्छा वेगळी होती मिसेसचं नाव पहिलं टाकायचं होतं आज मला वाटतं मुलाचं नाव पहिलं टाकावं मी पहिलं टाकू शकतो इव्हन त्या ठेवींमध्ये जेवढी नावं आहेत त्यांचा शेअर देखील डिपॉझिटरला फरवता येतो ओके okay. म्हणजे पहिला जो असेल त्याला पन्नास टक्के दुसऱ्याला पंचवीस टक्के तिसऱ्याला पंचवीस टक्के अच्छा त्यांचा शेअरिंग किती आहे पण जर शेअर डिफाईन केलेला नसेल तर इक्वल इक्वल okay. तीन असेल okay. तर इक्वल वन थर्ड वन थर्ड पण शेअर डिफाईन केलेला असेल तर त्या ठेवीदाराच्या इच्छेनुसारच त्याचं वर्गीकरण केलं बरं बरं सर हे झालं मृत व्यक्तींच्या बाबतीमध्ये पण अनेकदा असं होतं की काही व्यक्ती हरवतात सुद्धा तर अशा वेळेला त्यांच्या ठेवींचा क्लेम कशा पद्धतीने हरवणं हा एक प्रकार मिसिंग आपण ज्याला त्याला म्हणत या बाबती म्हणजे ऍक्ट मध्ये असे प्रोव्हिजन आहे की जर एखादी व्यक्ती हरवल्यानंतर तुम्ही त्याची पोलीस केस केली पाहिजे पोलीस केस म्हणण्या एफ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफआयआर केल्यापासून सात वर्ष ती व्यक्ती जर सापडली नाही तर तिला कोर्टातर्फे मृत असं घोषित केलं जातं जोपर्यंत सात वर्ष सापडत नाही सात वर्ष प्रत्यक्ष व्यक्ती सापडत नाही किंवा तिची डेड बॉडी तरी सापडत नाही तर त्याला मृत घोषित केले जाते आणि मग मृत घोषित केल्यानंतर ती व्यक्ती मृत समजून जो क्लेम आहे व्यक्तीच्या ठेवीदारांचे नियम त्याला लागू होतात <सदों> <सदों> सात वर्षापर्यंत नियम लागू होत <कक> नाही अच्छा आणि समजा सात वर्षानंतर ती व्यक्ती सापडली तर मग काय सिच्युएशन सात वर्षांतर जरी ती व्यक्ती आली तरी हा क्लेम त्याला दिलेला असतो मग मी सांगितलं तसं ओनरशिप जात नाही जातो ती व्यक्ती जर परत आली तर ते परत ते सांगू सांगू शकते मी मालक आहे तात्पुरतं तुला पैसे दिलेत म्हणून इंडिमेंड बॉन्ड घेतला तो उद्या सात वर्षांनी जर व्यक्ती परत आली मृत घोषित केल्यानंतरही परत आली तर त्याला मात्र ओनरशिप परत यांना द्यावी द्यावी लागते अच्छा आता आपण या ठेवींबद्दल बोलतोच आहोत ठेवींची मुदत बऱ्याचदा संपते त्यावेळेला सुट्टीचे दिवस असतात किंवा काही काही वेळेला संपही असतात तर अशा वेळेला जेव्हा एखाद्या रविवारी व्याज बँकेला द्यावं लागतं बर म्हणजे आज जरी रविवार असा असला तर वर्किंग डे पर्यंत समजा तीन दिवस फुटतील तीन दिवसाचा व्याज देखील बँकेला द्यावा लागतं अच्छा आणि व्याजाची रक्कम बऱ्याचदा अपूर्णांकांमध्ये येते तर मग अशा वेळेला ते कसं कॅल्क्युले पन्नास पैशाच्या वर जर असेल तर बँकेला पूर्ण रक्कम द्यावी लागते पस्तीस रुपये साठ पैसे असेल तर बँकेला छत्तीस रुपये द्यावे अच्छा तेव्हा पन्नास पैशाच्या आत असेल तर मात्र बँकेला अलीकडचं मध्ये द्यावं लागतं पस्तीस रुपये चाळीस पैसे असेल तर बँकेला पस्तीस रुपये द्यावे लागतात तर पूर्णांक पन्नास पैशाचा वर तो पूर्णांक द्यावा लागला पन्नास पैसे आत अपूर्णांक द्यावा लागतो अच्छा सर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि माहिती पूर्ण सुद्धा आहेत तुम्ही जी माहिती देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू मॅडम पुन्हा भेटूयात लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्री विद्याधर अनास्कर सर यांच्यासह तोपर्यंत तो, नमस्कार